बऱ्याच अंशी असणारा ट्राफिक किंवा होणारा त्रास हा टाळण्यासाठी आणि वडगावात विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे वेगवेगळे व्यवसाय करण्याची ज्या सोसायटीला परमिशन आहे त्या सोसायटीच्या माध्यमातून व्यवसाय पण होईल आणि शेतकऱ्यांचे जागेवरती या ठिकाणी त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी सॉल्व्ह होतील या अनुषंगाने आपण सेवा केंद्राची सुरुवात या ठिकाणी करतोय आणि या सेवा केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ER सन्माननीय सचिनजी सरसंकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे शुभ असते आणि पुण्यावरून जी मंडळी आपल्याकडे या ठिकाणी आलेली मार्गदर्शक म्हणून जी लाभली आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी या सेवा केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. मी आदरणीय सरसंकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी उद्घाटन करावं आणि गणेशाचं पूजन करावं. या ना सर पुढे हा या सर पुढे या तुम्ही या सर हात लावलीकडे सगळ्यांनी हात लाव हे काय आहे ना सर माझा हात आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर अशा प्रकारचं ही सेवा केंद्र म्हणजे सहकारी संस्थेनं प्रामुख्याने सोसायटीने तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग असावा सर आपण काय सांगाल याबाबत. आता आपण मार्गदर्शन तिथं जे बोलणार आहेत ना आपण त्याचं तिथलंच व्हिडिओ तुम्ही तिथे भाषण काय करायलाच पण तुम्ही आता तुमची हस्ते फीत कापलेली आहे कसं हे नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे आणि आपण म्हणल्यासारखं मला वाटतं की महाराष्ट्रातून पहिलं असेल एखादं की जे सुविधा केंद्र आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलं आहे. या माध्यमातून संस्थेला उत्पन्नाचं वाढ होणार आहे प्लस तसंच आपल्या सभासदांना जे आता सांगितलं आता नुकतं सांगितलं की वाळू साहेबांनी की आळेफाट्यापर्यंत लोकांना बाकीच्या गोष्टीसाठी जावं लागतं तर ते सर्व फॅसिलिटी आपल्या एकाच व्यासपीठावर इथंच आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होते त्याबद्दल सर्वांना संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला शुभेच्छा. सर शेतकऱ्यांसाठी काय आव्हान कराल आणि संस्थेला काय इन्स्ट्रक्शन द्याल सूचना कराल कसं आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जी आहे हे विविध कार्य करण्याचंच नाव त्याच्या संस्थेच्या नावात आहे त्यामुळं संस्थेला शेतकरी ह्या सभासद आहे सर्व सभासदांनी एकत्रित ही संस्था स्थापन केलेली आहे परंतु या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शेती म्हणजे लागवडीपासून ते त्याच्या प्रोसेसिंगपर्यंत अनेक व्यवसाय करण्याची संधी त्या व्यतिरिक्त जर सभासदांना अनेक समजा तुमचा मेडिकल व्यवसाय असेल तुमचं खते फर्टिलायझर औषध असेल याबाबतचे विविध व्यवसाय करण्यासुद्धा परवानगी आहे. मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करेल संचालक मंडळाला सभासदांना की आपणही जसा आता हा सुविधा केंद्र उभा केला तसं शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक विविध व्यवसाय आपण या माध्यमातून उभा करावेत असं मी सर्वांना आवाहन करेल. सर इतर सहकारी संस्थांना आपण काय आवाहन कराल इतर सहकारी संस्थांना सुद्धा जे आपल्या तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत त्या संस्थांना सर्व मी जॉईन झाल्यापासूनच सर्वांची कार्यशाळा घेऊन त्यांना सतत मार्गदर्शन करत आहे की बाबा आपण कर्ज वाटप आणि वसूल या व्यतिरिक्त आपण काहीतरी व्यवसाय शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे कारण की जेव्हा शेतकरी जात उत्पादन घेतो पण जेव्हा त्याची उत्पादन निघतं त्याचं पण तेव्हा त्याला रेट जे आहे ते मार्केटचे रेट हे आपल्या हातात नाही आहे शेतकऱ्यांच्या हातात आजही नाही तर या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण त्याची साठवणी क्षमता असेल किंवा त्याचं व्हॅल्युएडेशन असेल किंवा प्रोसेसिंग असेल असे विविध व्यवसाय आपल्या माध्यमातून केले तर नक्कीच आपली बार्गेनिंग पॉवर वाढेल शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्यासाठी शासनसुद्धा पाठपुरावा करत आहे की बाबा तुम्ही यासाठी तुम्ही एकत्र या शेतकऱ्यांनी आणि त्यासाठी प्रोजेक्ट देत आहेत तर या माध्यमातून आपल्या शेती जे उत्पादन आहे त्याला जास्त मूल्य किंवा त्याचा मालाला जास्त भाव मिळवून द्यायचं काम या माध्यमातून आपल्याला करता येईल आणि असंच आव्हान मी सर्व आपल्या विविध कार्य सहकारी संस्थांना करीत आहे. तालुक्यामध्ये बहुतांशी प्रत्येक गावामध्ये एक विकास सोसायटी असतेच तर या संस्थेचं तुम्हाला वेगळेपण काय जाणवलं? वेगळेपण म्हणजे आपल्या तालुक्यातील जे आहे की जे वाटप होत आहे ते वाटप अत्यंत नियमन होत आहे प्लस त्याची वसुली जी आहे आपल्या तालुक्यातील विकास संस्थाची म्हणजे जुन्नरमधील बाकी पुणे जिल्ह्याचा विचार केला असता तर जवळपास 95% ते 99%पर्यंत आपली वसुली होती त्यामुळे हे वेगळेपण जे आहे की शेतकऱ्यांची कॅपॅसिटी आहे शेतकरी जाणता आहे की तो आपला जे कर्ज घेतो तो कर्ज भरण्यासाठी त्याचीसुद्धा त्याची तयारी असते आणि तसंच सहकारी सर्व संचालक मंडळसुद्धा आणि पदाधिकारीसुद्धा करत असतात. सर प्रत्येक सोसायटीला एक सचिव असतो तो फेडरेशनच्या मार्फत असतो ते कधी वेळेवर येत नाही संचालकांपेक्षा सभासदांशी नीट बोलत नाही तर सर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? अशा बाबतीत तक्रारी माझ्यापर्यंत आजपर्यंत आलेली नाही म्हणजे कुठल्याच मी जॉईन झाल्यापासून जवळपास 1.5 वर्ष तर माझ्याकडे अशी तक्रार नाही. सर लोक तक्रार करायला घाबरतात तक्रार केली तर आपलं कर्ज मंजूर नाही व्हायचं त्यांना आव्हान पण करू शकतो जे जो तक्रार आहे ज्यांना अन्याय होत असेल किंवा जे सचिव बोलत नसतील किंवा व्यवस्थित त्यांना वागणूक देत नसेल अशा सभासदांनी शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार करावी त्याच्यावर नक्कीच निर्णय मी घेईन योग्य तो निर्णय घेईल कारवाई करेल. Thank you.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.